नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कला आणि साहित्य क्षेत्रातील अनेक घडामोडी आम्ही पोहोचवण्याचा आपल्यापर्यंत प्रयत्न करतोय, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे जे साहित्य संमेलन घेतली जातात त्यातलंच एक साहित्य संमेलन म्हणजे युवा नाट्य साहित्य संमेलन। आणि या युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्यांची निवड झाली आहे ते आज आपल्या स्टुडिओ सोबत आहेत। त्यांच्याशी आपण आज दिलखुलास गप्पा मारणार आहोत। त्यांचा नाट्य क्षेत्रातील असेल किंवा कला क्षेत्रातील प्रवास नेमका कसा आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। माझ्यासोबत आहेत हर्षल पाटील सर। आपला आवाज मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण आवाज मराठी परिवाराकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आनंदाचा वर्षाव आपल्यावरती हो, कारण खूप मोठी ही संधी आहे जी आपल्या वाटेने चालून आली आहे। आपण नाट्य संमेलनाचे अध्यक्ष आहात जे अमळनेरला होत आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय असणार या संदर्भात? एक तर आवाज मराठी चॅनलचं मी मनपूर्वक आभार मानतो, आपण या ठिकाणी बोलवलं आणि कला साहित्य संस्कृतीसाठी आपण अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहात याबद्दल आपले सगळ्यांचे अभिनंदन आणि आभारही मानतो। नाट्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून, युवा नाट्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून निवड झाली याबद्दल करता आनंद आहेच, छान वाटतं ना की आपलं नाव येतं, आपला फोटो वगैरे येतं, असं बरंच वाटतं, तर छान वाटलं। पण यासोबत एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे काही काम करतोय या निमित्ताने ते नोटीस झालं याचा आनंद आहे। पण ही निवड माझी एकट्याची असली तर ही माझी एकट्याची नाही आहे, कारण नाटक साहित्य आपण ज्या ठिकाणी सादरीकरण करतो ही समूहाची कला आहे। ज्यांच्यासोबत मी काम केलं त्या सगळ्यांचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे हे अध्यक्षपद जरी नाव माझं असलं तरी हे माझं नाही आहे, तर माझ्यासोबतच्या सगळ्या कलावंतांचं आहे, माझ्यासोबतच्या संस्थेचं आहे आणि यासोबत माझ्या शहरात ज्या शहरात मी ऍक्टिव्हिटी करतो त्या शहरातील सर्व कलावंतांचं आहे असं मी समजतो। पण तुमचा जो नाटक आणि कला क्षेत्रातला प्रवास आहे त्यात सगळ्यात मोठा एका संस्थेचा देखील सहभाग आहे, नेमकं त्या संस्थेबद्दल काय सांगणार आपण की त्या संस्थेमध्ये आपण कार्यरत असताना कशा या कला आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे एक एक पाऊल पुढे टाकत गेलात, त्या संस्थेबद्दल थोडं सांगा। एक तर परिवर्तनच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिव्हिटी सुरू केली। 2011 साली परिवर्तनची स्थापना झाली आणि पहिल्या वर्षी जळगाव, धुळे, नंदुरबार या संपूर्ण विभागासाठीच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि SRT नांदेड या तीन विद्यापीठांच्या स्तरावरचा पहिला करंडक, पुरुषोत्तम करंडक आपण या ठिकाणी तो सुरू केला आणि सातत्याने 2011 ते 2015 या कालावधीमध्ये 5 वर्षामध्ये 6 करंडक या ठिकाणी आयोजित झाले आणि त्यानिमित्ताने मग संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पण सुरू झाल्या, म्हणजे नाटकाची झाली पण साहित्य, संस्कृती, चित्र, शिल्पकला या सगळ्यांना सोबत घेऊन वेगवेगळ्या प्रकारे आपल्या गावातलं जे जे काही असेल कलेशी निगडीत, कारण नाटक ही सर्व कलांचा समुच्चय असलेली कला आहे, म्हणजे एकटं एखादं साहित्य वेगळं, नाटक वेगळं, कवी संमेलन वेगळं, ह्या गोष्टी वेगळ्या, संगीत वेगळं असं होत नाही, तर सगळ्या कला एकत्र येऊन नाटक नावाची गोष्ट तयार होते आणि त्याला सगळ्यांचं संमेलन आपण बघत असतो। तर आम्ही ह्या दृष्टिकोनातून बघतो आणि त्या त्या दृष्टिकोनातून आपण गेल्या 2011 पासून परिवर्तन सातत्याने काम करते, मग त्यामध्ये ऍक्टिव्ह सहभाग म्हणून मी काम करतो, पण माझं एकट्याच नाही, जवळपास या संस्थेमध्ये 100 लोक आहेत, हे सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने मदत करतात, सहभागी होतात आणि आपल्या रिजनमधलं एक चांगलं सांस्कृतिक केंद्र म्हणून आपलं शहर, आपलं गाव कसं आकारेल याचं आपण काम करतो। आपण आता आपल्याबद्दल तर बोललातच, पण सगळ्यात महत्वाचं ज्या संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात त्या संमेलनाबद्दल देखील आपण बोलूयात, कारण महाराष्ट्र साहित्य परिषदेचं संमेलन असलं की त्याची ग्रॅव्हिटी ज्या पद्धतीने मोठी असते तसं आता हे युवासाठी असलेलं नाट्य संमेलन जे आहे मला वाटतं ते अमळनेर म्हणजे जळगाव जिल्ह्यातच ते या ठिकाणी भरतंय। याआधी आपल्या अभ्यासात देखील असं हे साहित्य संमेलन या परिसरामध्ये म्हणजे खानदेशात वगैरे भरलंय का, म्हणजे हे पहिल्यांदा होतंय का याच्या आधी हे संमेलन झाली आहेत? याच्या आधी खानदेशात अशा प्रकारचं संमेलन झालेलं नाही। 1936 मध्ये अमळनेरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, माधव जुलियन त्याचे अध्यक्ष होते। त्यानंतर 1984 साली जळगावमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, शंकरराव खरात त्याचे अध्यक्ष होते आणि मधुकरराव चौधरी स्वागत अध्यक्ष होते मला वाटतं त्यावेळेस। तर असे अनेक संमेलनं महाराष्ट्रभर, कधी कधी महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महामंडळ आयोजित करत असत, साहित्य संमेलन परिषद आयोजित करत असते स्वतंत्र साहित्यासाठी, नाट्य संमेलन नाट्य परिषद नाट्यासाठी आयोजित करत असते। पण या संमेलनाचं वैशिष्ट्य असं की साहित्य आणि नाट्य असं दोघांचं एकत्रीकरण असलेलं संमेलन हे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून
गेल्या 10 वर्षापासून आयोजित होत आहे आणि ते फक्त युवा वर्गासाठी आहे आणि त्याचं हे खानदेशातलं पहिलं संमेलन आहे. हे 11वं संमेलन आहे. गेल्या वर्षी इस्लामपूरला जयंत पाटलांनी आयोजित केलेलं होतं, हे या वर्षी या ठिकाणी होतंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 110 वर्षाच्या इतिहासात आपलं खानदेशातलं हे महत्वाचं संमेलन तरुणांसाठीचं पहिलं पण आहे. म्हणजे पहिलं संमेलन हे खानदेशात हे होतं विभागानुसार, हे पहिल्यांदा होत आहे आणि या संमेलनाचं अध्यक्षपद अर्थातच आपल्याकडे आहे. खर तर या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलावंत जो घडतो तो युवक युवकांच्या माध्यमातून, बाल कलाकार जे असतात त्यातनं ते घडत घडत मोठे होतात आणि खऱ्या अर्थानं साहित्य आणि कला क्षेत्राची जी देवाणघेवाण असेल तिचा जन्म त्या ठिकाणावरनं सुरू होत असतो. आता युवकांसाठीच हे नाट्य संमेलन असणार आहे आणि अर्थातच अध्यक्ष भाषण तुमचं देखील असणार आहे. काय तुम्ही संदेश देणार आहात? मी तुमचं संपूर्ण भाषणाबद्दल नाही बोलत आहात, पण जास्तीत जास्त युवकांनी या संमेलनात यावं आणि त्यांची उत्सुकता वाढावी म्हणून नेमका कुठल्या विषयाला तुम्ही हात घालून या संदर्भात जरा सांगा. एकतर संमेलनात अध्यक्ष भाषण त्या ठिकाणी करणार आहेच, ते अगोदरच असं काही मांडणं हे काही मला वाटतं ते प्रोटोकॉलला धरून पण होणार नाही. पण दुसरी गोष्ट एक महत्वाची की आपल्या विभागामधले या विभागातलं नाटक, या विभागातलं लोककला या कुठल्या दिशेने आहेत आणि माझ्या विभागातले खरं तर तरुण म्हणून माझे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न मला महत्वाचे वाटतात. नाटक म्हणून, साहित्य म्हणून आम्ही कुठे आहोत, मी याचा घेतलेला शोध आहे आणि या रिजनमधली संस्कृती आणि कला कशा कशा पद्धतीने वाढेल, इथलं नाटक कसं वाढेल या संदर्भात माझे काय विचार आहेत हे सगळ्याच्या सगळे मी त्या ठिकाणी मांडणार आहे. म्हणजे ते साहित्य संमेलन जे आहे, नाट्य संमेलन जे आहे ते पार पडत आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संमेलनानंतर देखील साहित्याची परंपरा तुम्ही जी खानदेशात रुजवण्याचा प्रयत्न केलाय, खास करून तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये जी रुजवत आहात, तर त्याची व्यापकता अजून वाढविण्यासाठी देखील आपली संस्था असेल किंवा ज्या संस्थेत तुम्ही काम करतात, ज्या संघटनेच्या माध्यमातून, ज्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही काम करतात, तर असं काही परिवर्तन अजून तुमच्या संकल्पनेत आहे का की जेणेकरून ही नाट्य संस्कृती हा कलेचा जो विषय आहे तो अजून रुजेल आणि अजून फुलेल आणि त्याची व्यापकता देखील वाढेल? एक तर सगळ्यात महत्वाचं संस्थेच्या माध्यमातून, परिवर्तनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असतात, आपण ते या ठिकाणी करतोच. यासोबत इथले कार्यक्रम अनेक जण बाहेर पण बोलवतात. आता आम्ही जालन्याला केले, अमानीला बरेच केले, बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी मागणी आहे. काही नाटकांचे प्रयोग तर महाराष्ट्रभर आपण केले, अपूर्णांक नावाच्या नाटकाचे. तर हे सगळं काम सुरू आहे, पण माझं तर म्हणणं असं आहे ना की जळगावात परिवर्तन काम करते, ठीक आहे आम्ही या ठिकाणी करतो, पण अशा प्रकारच्या संस्था या प्रत्येक गावामध्ये ऍक्टिव्ह व्हाव्यात. त्या त्या ठिकाणी तिथले कलावंत ऍक्टिव्ह आहेतच, अजून ऍक्टिव्ह व्हावेत आणि चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हिटी व्हावी यासाठी जी जी काही मदत लागेल तिथे आपण चांगल्या पद्धतीने आम्ही मदत करायला पण तयार आहोत. जळगावातले अनेक कलावंत आहेत की जे सढळ हाताने मेहनतीने सगळं करून द्यायला पण तयार आहेत. माझं म्हणणं आहे की लोक तयार आहे, मदत घेणारे पण तयार झाले पाहिजे, हा एक मुद्दा आहे. जर असं केलं जसं जी जळगावात ऍक्टिव्हिटी चालते तशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी नंदुरबारमध्ये होऊ शकते, धुळ्यामध्ये होऊ शकते आणि याच बाजूने आजूबाजूचे आपले तालुके आहेत. म्हणजे आता अनेक ठिकाणी शासनाचा प्रस्ताव पण आहे की नाट्य हे होतील, नाट्यगृह उभे राहतील, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांना अनुदान दिले जात आहेत. तर हे सगळं होतंय, पण हे होण्यासाठी तशा प्रकारचे हँड पण पुढे येतील आणि काम करतील तर चांगली ऍक्टिव्हिटी होऊ शकते. आता तर आम्ही अशा प्रकारचं अजून पुढे आणतोय की जिथे थिएटर नाही तिथे पण नाटक झालं पाहिजे, कारण नाटकासाठी थिएटर गरजेचं असतं हे मान्य आहे, पण त्या निमित्ताने त्या गावातली कला जिवंत व्हावी, त्या गावातली काही माणसं ऍक्टिव्ह व्हावीत असे विचार जेव्हा आपल्यामध्ये येतील आणि ते करायला उत्सुक असतील तर आपण नक्कीच त्या सगळ्या व्यक्तींना मदत करू आणि त्यातूनच आपलं एकंदरीत सगळं कल्चर हळूहळू वाढीला लागेल. वक्तृत्व, वादविवाद आणि त्यानंतर कला आणि नाट्य असा तुमचा प्रवास जो आहे या संपूर्ण क्षेत्रातला तो आम्ही बघितलेलाच आहे. परंतु आवाज मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी आवर्जून सांगू इच्छितो, नली हा एकलपात्री प्रयोग जो आहे तुमचा तो खूप गाजतो आहे, अनेक ठिकाणी तुमचे ते प्रयोग होत आहेत. काय नेमकं कसं सुचलं तुम्हाला? म्हणजे आम्ही एक पात्री प्रयोग जो आहे तो एक तुम्हाला एक पात्री प्रयोगामध्ये या नाटकात पहिल्यांदा बघतोय, कशी ही संकल्पना सुचली आणि काय त्याचा नेमका प्रवास जरा त्याबद्दल सांगा. एक तर त्याच्या आधी आम्ही काही नाटकं केली आहेत, पण खरं तर नली हा एक वेगळा एकल नाट्य प्रयोग आहे. संपूर्ण एक तासाचा जो प्रयोग आहे त्याचा अनुभव तर अतिशय वेगळा आहे. काही दिवसापूर्वी
श्रीकांत देशमुख ज्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड प्राप्त आहे आणि त्यांचं पडझड वाऱ्याची भिंती नावाचं पुस्तक आहे, त्यामध्ये हे व्यक्तिचित्र आहे. त्याचं अभिवाचन आम्ही परिवर्तन साहित्य अभिवाचन महोत्सवामध्ये केलं, एकदा केलं. त्यानंतर त्याचे प्रयोग दोन तीन ठिकाणी विद्यापीठात केला. अमळनेरला एक प्रयोग आम्ही प्रताप तत्वज्ञान केंद्रामध्ये केला आणि त्या अभिवाचनानंतर त्याच्यामध्ये चर्चा पण व्हायची. असं सगळं चर्चा झाली, मुलांना तरुणांना खूप आवडायला पण लागलं. त्याचं मूळ रूपांतर शंभू पाटलांनी केलेलं होतं. नंतर मग माझा मित्र योगेश पाटील, आमची चर्चा सुरू होती की काहीतरी सोलो करायचं आहे. मग सोलोसाठी आम्ही स्क्रिप्ट शोधत होतो आणि मग लक्षात आलं, मग योगेश नेलं की दादा आपण इकडे तिकडे शोधतोय, हे घेण्यापेक्षा नली खूप चांगलं आहे आणि इतकं सुंदर आहे, आपण याचं का नाही करू शकत. मग आम्ही पुन्हा एकदा त्या दृष्टिकोनातून विचार केला, बसलो आणि जवळपास काही दिवस आम्ही त्याच्यावरती घेतले आणि त्यातून आम्ही ही संपूर्ण स्क्रिप्ट तयार केली. लेखकांची परवानगी त्यांनी आम्हाला दिली आणि आम्ही त्याचे प्रयोग करायला सुरुवात केली. सुरुवातीला एक दोन प्रयोग आम्ही धाकधुकीत केले की याला रिस्पॉन्स मिळतो की नाही, काय वाटतं. पण मग आम्ही जेव्हा पहिला प्रयोग अमळनेरच्या प्रताप तत्वज्ञान केंद्रामध्ये जी श्रम संस्कार छावणी होती त्या छावणीत केलं, तेव्हा आम्हाला जो रिस्पॉन्स मिळाला आणि ते आवडायला लागले हे आम्हाला कळायला लागलं की अरे लोकांना आवडतंय, क्लिक होतंय, मग आम्हाला पण कॉन्फिडन्स आला. या संदर्भामध्ये जवळपास योगेश आणि आम्ही एक महिना खूप चर्चा केली. त्या चर्चेतून अनेक गोष्टी आम्हाला नवीन नवीन मिळाल्या. या अगोदर पण आम्ही प्रॅक्टिस केली होतीच त्या याच्या संदर्भामध्ये, पण नंतर मध्ये ते गॅप केलं आणि आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सापडल्या ज्या आम्ही प्रेझेंट करू शकतो. शेवटी एखादी व्यक्तिचित्र, त्याचं कथेतलं रूपांतर, नाट्य रूपांतर, हा त्याचा एक प्रवाह वेगवेगळा आहे आणि त्यातले खूप बदल आहेत. हे सगळे बदल आम्ही बसून केले आणि एक चांगलं कॉम्पॅक्ट एका तासाचं, हे फक्त एंटरटेनमेंट नाही, हे विचार करायला लावणारे, हे एकंदरीतच आपल्याकडच्या शिक्षण क्षेत्रावर बोलतं, त्यासोबत आपल्या शेतकऱ्यांवर बोलतं, एकंदरीतच महिलांच्या परिस्थितीवर बोलतं, अशा विविध विषयावर भाष्य करणारं हे नली हे एकल नाट्य. याचं जेव्हा आम्ही औरंगाबादला शो केला, शहाद्याला जवळपास 700 लोक होते. त्यानंतर भेंडाळे महिला महाविद्यालयामध्ये फक्त मुलींसाठी शो केला, तेव्हा मुलींना ज्या काही भावना, म्हणजे एका तासाच्या या प्रयोगामध्ये आणि त्यानंतर 1.5 तास 1.5 तास याच्यावर चर्चा चालते, मला वाटतं यातच या कथेचं यश आहे आणि आमच्या सादरीकरणा मिळालेली दाद आहे. वा क्या बात आहे. हर्षल पाटील यांनी खरं तर यांना युवा नाट्य साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा जो काही मान मिळालाय त्यामुळे खऱ्या अर्थानं खान्देशाचंच नव्हे तर जळगाव शहराचं देखील नाव उंचावलं आहे. 29-30 सप्टेंबर रोजी अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. आवाज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना त्याचप्रमाणे सर्व युवक प्रेक्षकांना देखील मी आवर्जून आमंत्रित करतो, आपण सर्वजण या साहित्य संमेलनाला नक्की यावं. आणि युवकांसाठी हे खरं तर साने गुरुजींच्या कर्मभूमीमध्ये होतं हे संमेलन, तर यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊयात. हर्षल पाटील सरांकडनं आपण हे आमंत्रण स्वीकारावं असं मी स्वतःहूनच जाहीर करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या या आवाज मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण अशा विविध मुलाखती देखील आपल्या समोर घेऊन येणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा आवाज मराठी. आणि सर अर्थातच समारोप करताना मी तुमच्याकडनं जरा आमच्या आवाज मराठी टीमला ज्या सर्व प्रेक्षकांना नक्की शुभेच्छा द्या. नक्कीच, आवाज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की या 29-30 ला साहित्य नाट्य संमेलनासाठी आपण सादर आमंत्रित आहात. तुम्ही तिथे याल, एकांकिका, वेगवेगळ्या मुलाखती, परिसंवाद हे सगळे या ठिकाणी आहे, कवी संमेलन यात आहे, तर तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी सादर आमंत्रित आहात, तुम्ही यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आवाज मराठी चॅनलला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. पण सर्वात महत्वाचं, मित्रांनो जाऊ नका, आवाज मराठी या युट्यूब चॅनलला देखील खूप खूप लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर असं शेअर करा. धन्यवाद.